मद्यप्रेमींनी नाशिकच्या सगळ्याच वाईन शॉपच्या बाहेर गर्दी केलेली आहे आणि एखाद्या ट्रेनमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी आपण जसं जागा बुक करण्यासाठी आपले चपला ठेवतो, बॅग ठेवतो, पर्स ठेवतो, रुमाल ठेवतो, अगदी त्या पद्धतीनं या सगळ्या लोकांनी उभं राहायला लागू नये यासाठी आपल्या बॅग ठेवलेल्या आहेत, चपला ठेवलेल्या आहेत, आपले रुमाल ठेवलेले आहेत आणि मागे आपण बघू शकतो की कशी गर्दी जी आहे ती सगळ्या लोकांची या ठिकाणी झालेली आहे. आज हे सगळे मद्यप्रेमी जे आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा दिवस आहे कारण दारूचे दुकानं आज उघडणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे दुकानं बंद होते त्याच्यामुळे कुठेतरी आज ही जी गर्दी या ठिकाणी झालेली आहे ती गर्दी आवरण्यासाठी काही वेळापूर्वी पोलिसांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं. पोलीस या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी देखील या ठिकाणी येऊन मध्यस्थी करून लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा चंदन तिथे मद्य घेण्यासाठी जे आलेले आहेत ग्राहक त्यांच्याशी बोला, त्यांची नेमकी काय भावना आहे, काय विचार करतात ते. शब्द नाही दादा, किती मी सांगू तुला, आता आनंद झालाय मला म्हणजे इतका आनंद वाटतोय आज की आज दारूचे दुकान खोलताय. आणि सर्वात प्रथम मी महाराष्ट्र शासनाचं एकदम आभार मानतो आणि इतका आनंद मला आजपर्यंत कधीच नाही झाला, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय आज दारूचे दुकानं खोलणार आहे. तर आणि आज मी कमीत कमी तुम्हाला सांगतो 12 ते 13 आज क्वाटरी मी विकत घेणार आहे आणि त्याच्यामधनं 7 ते 8 क्वाटरी मी आज पिणार आहे. माझे 2 महिन्यापासून मी जेवढं थांबलेलो होतो आजची पूर्ण 2 महिन्याची कसरत मी आता काढणार आहे. हा 2 महिन्याची पूर्ण कसरत मी काढणार आहे आणि कमीत कमी 3 ते 4 किलो मी बकराचं मटण घेणार आहे आणि 2 किलो मटणाची भाजी करणार, 2 किलो सुक्कं मटण खाणार आहे मी आणि अशी चुरून मुरून बाजरीची भाकर, कांदा, लिंबू मस्त एकदम टकाटक असं मस्त झोपून घेणार आहे आणि कम्प्लीट 3 दिवसानंतर मी उठणार आहे. पण आज तुम्ही इथे आलेले आहात मात्र इतक्या दिवसापासून जे दुकानं बंद होते त्याच्यामुळे नेमकं काय होत होतं नेमकं? अहो दुकानं बंद असल्यामुळं थरकाप होत होतं, त्याच्यामुळं काय दारू लागती, कामं धंदे असल्यामुळं आम्हाला कसे कामं बंद होते आणि घरात बसून एकदम सुन वाटत होतं. एक तर दारू भेटत नाही, तळमळ दारूसाठी तळमळ होत होती. नेमकी आता आज खोलतोय तर मी आज मला एकदम आनंद वाटतोय, त्याच्यामुळं आज भरपूर जितकी पिता येईन मी तेवढी दारू पिऊन कम्प्लीट 3 दिवसानंतर उठणार आहे. काही लोक आपल्यासोबत आहेत.